आमचे आरपीएफचे पोलीस अधिकारी नेमकं कुठलं कर्तव्य बजावतायत त्याचं हे धक्कादायक उदाहरण. सुरक्षेपेक्षा त्यांची गुंडागर्दी चालली असून सोलापूरच्या मेहबूब पठाण यांचा अशाच गुंडागर्दीतून छळवाद करण्यात आला. मेहबूब पठाण सामाजिक कार्यकर्ता, रेल्वे सेवेशी अगदी जवळचा संबंध, पण रीतसर तिकीट काढून रेल्वेचा प्रवास त्यांना भलताच महागात पडला. आमच्या सोलापूर आरपीएफनं मेहबूब पठाण यांना चक्क गुन्हेगार ठरवलं, हातात बेड्याही ठोकल्या. ते एखादे दहशतवादी असावेत अशा पद्धतीनं त्यांचं फोटो सेशनही करण्यात आलं. इतकं करून हाती काही लागत नाही म्हटल्यानंतर सोलापूरच्या आरपीएफनं मेहबूब पठाण यांना कलबुर्गी लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केलं. तिथेही पठाण यांचा छळवाद झाला, मात्र कुठला गुन्हा सिद्ध न करता आल्यानं कलबुर्गी लोहमार्ग पोलिसांनी मेहबूब पठाण यांना सोडून दिलं. संबंध प्रकरणात सोलापूर आरपीएफची चूक असल्याचं कलबुर्गीचे पोलीस आता म्हणतायत. आपल्यावर गुदरलेला प्रसंग, सोलापूर आरपीएफनं केलेला छळवाद याच्या विरुद्ध मेहबूब पठाण यांनी आता विभागीय सुरक्षा आयुक्त, मुख्य सुरक्षा आयुक्त, पुणे लोहमार्ग उपाधीक्षक, डीआरएम सोलापूर यांच्याकडे दाद मागितली आहे. आपल्याला गुन्हेगार समजून मानसिक शारीरिक छळ करणाऱ्या सोलापूरच्या चार आरपीएफ विरुद्ध त्वरित कारवाई व्हावी, अन्यथा डीआरएमच्या कार्यालयासमोर कुटुंबियांसमवेत आमरण उपोषण करण्याचा इशारा मेहबूब पठाण यांनी दिलाय. एकूणच प्रकरणात आता आरपीएफचे धाबे पुरते दणाणलेत. उत्तर द्यायचं तरी काय आणि खुलासा तरी कसा करायचा अशी गोची आरपीएफची झालेली आहे. दुसरीकडे आरपीएफची गुंडागर्दी सुद्धा या प्रकारात आता उघड झालेली आहे. ही घटना जी आहे सर, मी सोलापूरहून गुलबर्ग्याला जात असताना तिथं आमचा एक कार्यक्रम होता गुलबर्ग्याला, आणि मी नेहमी दर्गा जातो, लहानपणापासून जातो. मी रेल्वे स्टँडला गाडी लावली, टू व्हीलर आपली, तिथनं तिकीट घेतलो, पैसे भरलो. त्यानंतर मी रेल्वेच्या तिकीट काउंटरला गेलो, तिथं रात्री 1 वाजता मी तिकीट काढलो. आणि ह्या तिकीट काढल्यानंतर मी प्लॅटफॉर्म एकनं येत असताना ह्याच हिच्या पुढं जात असताना प्लॅटफॉर्म 3 गाडी आली होती, कन्याकुमारी एक्सप्रेस. त्यानंतर मी चालत असताना माझ्या पाठीमागनं 4 व्यक्ती आले, ते सिव्हिल ड्रेसवर होते. आणि सिव्हिल ड्रेसवाल्यावर अचानक मला पकडले. त्यांना मी विचारलो, तुम्ही कोण आहेत, काय तुमचं काय परिचय? त्यांनी आपला परिचय सांगितलेला नाही. मला 4 जण धरून आरपीएफ थाण्याला घेऊन गेले. मग तिथनं आरपीएफ थाण्याला घेऊन जाऊन त्यानंतर मला विचारपूस करायला लागले. तर मी कशासाठी केलं, काय विचारलो काय, तर तिने काही एक सांगितले नाही. कुठं चाला म्हणून सांगितले, तिकीट आहे का? मी त्यांना रेल्वेचं तिकीट दाखवलो. त्यानंतर तिने मला बेवजा 4 तास लॉकअपमध्ये ठेवले, सोलापूर लॉकअपला. मग त्यानंतर माझा मोबाईल, माझे पर्स, पॅन कार्ड, आधार कार्ड, माझे खिशातले 5,307 रुपये आणि चेक हे एका कापडावर टेबलवर हाथरून माझ्या तोंडाला दस्ती लावून माझा फोटो काढण्यात आली. मेहबूब पठाण हे 23 फेब्रुवारी रोजी कलबुर्गीला जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर आले. कलबुर्गीला जाण्यासाठीचं तिकीट त्यांनी काढलं. रेल्वेतच सेवा केल्यानं इथला त्यांचा मित्र परिवार मोठा. काही जणांशी बोलणं झाल्यानंतर ते गाडीत बसण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 3 कडे निघाले. इतक्यात आरपीएफच्या चौहानी मेहबूब पठाण यांना हटकलं, चौकशी सुरू केली. तिकीटापासून ते पाकिटापर्यंत आरपीएफनं त्यांना पूर्णपणे तपासलं. दरम्यानच्या काळात मेहबूब पठाण यांना दमातही घेतलं गेलं. इतकं करूनही ते बधत नाही म्हटल्यानंतर आरपीएफच्या चौघांनी त्यांना थेट चौकीत नेलं. तिथं पठाण यांच्याकडील आधार कार्ड, पॅन कार्ड, रोख रक्कम 5,000 टेबलवर ठेवून
पठाण यांच्या तोंडाला रुमाल बांधून फोटो काढून घेण्यात आला. लॉकअप मध्ये त्यांना ठेवण्यात आलं. आता गुन्हा तर काहीच नाही, मग करायचं तरी काय असा प्रश्न पडलेल्या आरपीएफच्या मंडळींनी महबूब पठाण यांना चक्क बेड्या ठोकून कलबुर्गी लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केलं. कुंदन सिंग, दत्ता कचरे, सचिन, राजकुमार उराव आदी आरपीएफच्या कॉन्स्टेबलनी हे कर्तृत्व गाजवल्याचं महबूब पठाण सांगतात. त्यानंतर सिव्हिल ड्रेसवर दोन अजून व्यक्ती आले. ते व्यक्ती गुलबर्गाचे जीआरपी होते. त्यांचं नाव शंकर, सिद्धू आणि पाटील असं काहीतरी होते. त्यानंतर मग ते लोक मला हातकडी लावून प्लॅटफॉर्म 3 घेऊन गेले. तिथं कुर्ला एक्सप्रेस आली होती. मग त्यांना विचारला तुम्ही हातकडी का लावला, तर तिने काही एक सांगितले नाही. सोलापूरचे लोक आम्हाला लेटर बनवून दिले आहेत म्हणून असं तिने सांगितलेले आहेत. आणि शंकाच्या आधारावर तुम्हाला आम्ही गिरफ्तार केलेले आहेत. मी माझी काय शंका तुम्हाला असं वाटली की तुम्ही त्या आधारावर मला हातकडी लावले, मला बेवजाऊ तोंडाला दस्त दिलं, फोटो काढण्यात आली, ते तुम्हाला गुलबर्ग्याला घेऊन जाऊन तुम्हाला माहीत होईल. त्यानंतर मी त्यांना सांगितलं की माझ्या घरच्या लोकांना तरी सूचित करा तुम्ही. माझे मिसेसचा सिजर झालेले आहे, तिने टेन्शन घेईल. तुम्ही फक्त त्यांना एक फोन लावून सांगा. तर तिने काही एक सांगितले नाही, माझा फोन स्विच ऑफ ठेवले. त्यानंतर मी कुर्ला एक्सप्रेसला तिने मला बसवले, गुलबर्ग्याला उतारले. मग गुलबर्ग्याला मला उतरवून 24 तिथं लॉकअपमध्ये ठेवले. माझ्या पोटात अन्न पाणी नसताना मला चक्कर आली आणि मी लॉकअपमध्ये गिरलो. त्यानंतर मला जेव्हा होश आला त्यावेळेस मी सिव्हिल हॉस्पिटल कलबुर्गी गुलबर्गामध्ये त्या अस्पतालमध्ये होतो. मग नंतर आमच्या भावाला बोलवले. भावाला बोलून त्यांच्या कोऱ्या कागदावर सही घेऊन 5,307 रुपये आणि रेल्वेचा तिकीट हे मला आजपर्यंत दिलेलं नाही. महबूब पठाण यांची रवानगी कलबुर्गी लोहमार्ग पोलिसांकडे झाल्यावर तिथेही महबूब पठाण यांचा छळवाद करण्यात आला. रक्तदाब कमी झाल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ASI मोहम्मद पाशा, AB पाटील, शंकर तसंच अन्य मंडळींकडे हे प्रकरण होतं. अखेर कलबुर्गी पोलिसांनाही पुढे काय असा प्रश्न पडल्यानं त्यांनी महबूब पठाण यांना सोडून दिलं. त्यांचे आधार, पॅन कार्ड, रेल्वे तिकीट परत देण्यात आलं. मात्र 5,000 रक्कम ही पोलिसांनी आपल्याकडेच ठेवून घेतली. त्यानंतर मी सोलापूर येऊन सर्व अधिकाऱ्यांना भेटलो. मग 4-5 त्यांचा फोन आला आमच्या भावाच्या मोबाईलवर की तुम्ही मोठमोठ्या अधिकाऱ्याला भेटायला आमची चुकी झाली आणि यानिमित्त आपण ते जे केस केलेले आहे ट्विटरवर किंवा ते गुगलवर किंवा आमच्या अधिकाऱ्यांना जे संपर्क झाले DAC DRM साहेबाला तुम्ही जे तक्रार द्याला ते पाठीमागं घ्या. तुमचे पैसे जे आहेत मी तुम्हाला येऊन देईल तिथं, परंतु तुम्ही ते कंप्लेंट पाठीमागं घ्या, नाहीतर मी तुमचे भाऊ कोरे कागदावर सही केलेले आहेत. त्यानिमित्त मी काही पण खोटी चार्जशीट तुमच्यावर मी लिहू शकतो असं आमच्या भावाच्या मोबाईलवरून सांगितलेलं आहे. आणि ही पूर्ण जे रेकॉर्डिंग आहे ते आमच्या भाऊच्या मोबाईलमध्ये आहे. DAC साहेब आहे मिथुन सोनी सर, त्यांना मी माझ्या सहपरिवारासोबत भेटलो. तर या घटनेची मी कारवाई करून म्हणून तिने सांगितले होते. तरी याची तक्रार तुम्ही DYSP कलबुर्गी आणि DYSP बेंगलोर यांना तुम्ही त्याची कंप्लेंट दाखल करावी व त्यांना मी कळवावे. मी तिच्यापुढे काय आहे ती ॲक्शन मी घेईल म्हणून सांगितले होते. परंतु आज 20 झाले पण ह्याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. घडलेल्या प्रकारानं महबूब पठाण यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय. आपल्यासारख्या सुशिक्षिताला आरपीएफच्या गुंडागर्दीला सामोरं जावं लागत असेल तर इतरांचं काय असं म्हणून त्यांनी अगदी वरिष्ठ स्तरावर हे प्रकरण नेलंय. कुंदन सिंग, दत्ता कचरे, सचिन, राजकुमार उराव आदींसह दोषी आरपीएफ कर्मचाऱ्यांवर त्वरित कडक कारवाई व्हावी, अन्यथा कुटुंबियासमवेत DRM कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा त्यांनी दिलाय. या प्रकरणी DSC मिथुन सोनी यांची त्यांनी कुटुंबियासमवेत भेट घेऊन न्यायाची मागणी केली आहे. तर मुख्य सुरक्षा आयुक्त अतुल पाठक, मुंबईचे मुख्य सुरक्षा आयुक्त आलोक बोहरा, पुणे लोहमार्ग उपाधीक्षक दीपक साकोरे यांना निवेदन देऊन नाहक छळवाद करणाऱ्या आरपीएफ विरुद्ध त्वरित कडक कारवाईची मागणी केली आहे. एकूणच प्रकरणानं आरपीएफच्या कर्तव्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून सुरक्षा व्यवस्था पाहण्यापेक्षा काही वर कमाईच्या उद्देशानं
रेल्वे प्रवाशांना दमात घेऊन लूटमारीचा उद्योग आरपीएफचे कर्मचारी करतात की काय अशी शंकाही महबूब पठाण यांनी बोलून दाखवली आहे. एकूणच साऱ्या प्रकरणात आरपीएफ आता अडचणीत आला असून महबूब पठाण यांची समजूत घालण्याचा प्रयत्न होतोय.